सारखी या ठिकाणी भीमा कोरेगावच्या शौर्य दिनाच्या संदर्भात वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. गेल्या वर्षी त्यांनी असा पुस्तक विक्रीचा उपक्रम या ठिकाणी राबवला होता. आता आपल्यासोबत बार्टीचे उपसंचालक बार्टीचे महासंचालक कंसे सर आहेत. कंसे साहेब, आपण दरवर्षी बार्टीच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवत असतो, यावर्षी काय काय उपक्रम राबवत? यावर्षी पहिल्यांदा मी सर्व चॅनलचे जे आहेत सर्व प्रेक्षक व त्यांचे संयोजक यांना सर्वांना माझा जय भीम. आज आपण 1 जानेवारी भीमा कोरेगाव येथे जो महार रेजिमेंटने या ठिकाणी जे काही या ठिकाणी कार्य केलेलं होतं त्याच्या संदर्भात हा स्तंभ उभारलेला आहे. यासाठी या स्तंभाला देशभरातून विविध भाविक या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणी अभिवादन करतात आणि या स्तंभाची एक तर प्रेरणा घेऊन आणि डॉक्टर बाबासाहेब विचाराचीही प्रेरणा घेऊन ते या ठिकाणी जातात आणि या माध्यमातून बार्टीच्या या ठिकाणी आम्ही 2 स्टॉल लावलेले आहेत. या स्टॉलच्या माध्यमातून जे आहेत 15% सवलतीच्या दरात बाबासाहेबांचे तसेच इतर महामान्यांचे महात्मा फुले त्यानंतर सावित्रीबाई फुले अण्णाभाऊ साठे यानंतर इतर जे महापुरुष आहेत त्यांचे सर्व साहित्य आम्ही या ठिकाणी 15% दरात उपलब्ध करून देतो. त्याचबरोबर जे आहेत की आम्ही या ठिकाणी जवळपास 20,000 लोकांची जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केली जाते. आपण बघतच असाल की सर्व लोकांना या ठिकाणी पाणी त्यानंतर त्या ठिकाणी जो भोजन आहे त्याच्यामध्ये पुरी भाजी त्यानंतर त्यामध्ये भात आणि बालुशाही वगैरे आम्ही या ठिकाणी वितरित करतो की जेणेकरून या जे आलेले भाविक आहे यांना कशा सुविधा मिळतील त्यांना तर जेवणाची एक अल्प स्वरूपात आम्ही तर मदत या ठिकाणी आता बार्टीच्या माध्यमात करतो आणि ही मदत आम्ही गेल्या तर 2 वर्षापासून आम्ही ते करत आहोत. ते 3rd वर्ष आहे आणि या माध्यमातून एक चांगला संदेश आपण समाजात आपण प्रसारित करतो. बार्टी ही संस्था जी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी आपण हे कार्य करते आहेत आणि ही कार्य करताना ज्या काही गोष्टी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यात आणि त्यांच्या विचारात होत्या त्या विचाराच्या अनुषंगाने बार्टी आपण हे संशोधनाचे कार्य आपण विविध जातीचं आपण संशोधनपूर्ण अहवाल तयार केलेला आहे आणि तो अहवाल आपण शासनाला पाठवले की ज्या समाजामध्ये असणारे जे घटक आहेत त्यांची सामाजिक स्थिती कशी आहे आणि त्या स्थितीवर कशी आपण मात करता येईल याचा आणि त्यांच्या काय समस्या आहे याचाच परिपूर्ण अहवाल आपण शासनाला पाठवला. त्यानंतर आता आम्ही संशोधन क्षेत्रामध्ये 59 जाती ज्या आहेत की ज्या शेड्यूलमध्ये आहेत भारताच्या संविधानामध्ये त्या सर्व जातींचा आपण या ठिकाणी सर्वे करणार आहोत आणि त्यांची सामाजिक आर्थिक परिस्थिती काय आहे त्यांच्या समस्या काय आहे आणि या समस्याचा सर्व परिपूर्ण संशोधनपूर्ण अहवाल आम्ही तयार करून तो शासनाला तो पाठवणार आहोत आणि या माध्यमातून तसंच आम्ही अहवाल पाठवून थांबणार नाही तर बार्टी याच्या माध्यमातून त्यांच्यासाठी कोणकोणत्या योजना ह्या चांगल्या राहतील आणि त्या कोणकोणत्या योजना आपण राबवायला पाहिजे आम्ही शासनाला त्या ठिकाणी सुचवू आणि त्या ठिकाणी निश्चितपणे शासन हे जे आहे ते आपण या ठिकाणी ते कार्य करेल आणि त्याचबरोबर आम्ही जे ट्रेनिंगचं जे आहे आमच्याकडं तर विविध प्रकारचे ट्रेनिंग आम्ही देतो. UPSC साठी आपण 200 विद्यार्थी तिथून IAS IPS वगैरे विद्यार्थी होतात. जवळपास आपण प्रत्येक वर्षी 15 ते 20 विद्यार्थी आपल्याकडे IAS IPS किंवा अलाइट सर्व्हिसमध्ये होतात. त्यानंतर MPSC चे 2 आपण सेंटर सुरू केलेले आहेत औरंगाबाद आणि नागपूर. या ठिकाणी 400 विद्यार्थी MPSC चे आपण ते ट्रेनिंग त्या ठिकाणी घेत आहेत आणि त्याचबरोबर IBPSC चे जे आहेत ते त्या ठिकाणीसुद्धा आपण ट्रेनिंग देतो की 47 सेंटर आपले सुरू होते आणि त्या सेंटरच्या माध्यमातून आपण जवळपास आतापर्यंत 22,000 विद्यार्थ्यांना आपण ट्रेनिंग दिलेलं आहे. त्यापैकी 3,000च्या जवळपास विद्यार्थी हे शासकीय सेवेत आणि निमशासकीय सेवेत आणि इतर सेवेत लागलेले आहेत. तसंच आपण बघितलं तर स्किल डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा आपण एक चांगल्या पद्धतीने काम करतो आहे. या स्किलमध्ये आपण वेगवेगळ्या ज्या आहेत ओला आहे ICICI आहे हे आता जे MTech म्हणून ऑटोटेक म्हणून आहे त्याच्याशी आम्ही करार केलेला आहे. या माध्यमातून ज्या लोकांना की जे त्यांना कुठं रोजगार मिळू शकत नाही परंतु त्यांचं स्किल अपग्रेडिंग करून त्यांना एक चांगल्या प्रकारचं रोजगाराची हमी आपण त्या संस्थेमार्फत आपण ते करतो आणि त्या संस्थेमार्फत आपण एक कार्य केलं जातं आणि त्याचबरोबर जे आहेत की आपल्याकडं बार्टीकडे आपण जात पडताळणी विभाग आपल्याकडं आहे. तर जात पडताळणीचं आता गेल्या 2 वर्षापासून एक अत्यंत काम सुरळीत आपलं चालू आहे. गेल्या वर्षी मोठा प्रॉब्लेम या ठिकाणी झाला होता की त्यांना कास्ट व्हॅलिडिटीशिवाय पुढे ॲडमिशन त्या टेक्निकल प्रोफेशन कोर्सेला मिळणार नव्हते
परंतु बाट्यांनी ही मोहीम अत्यंत युद्धस्तरावर राबून आणि त्या ठिकाणी कोणताही एकही विद्यार्थी जात पडताळणीपासून तो वंचित राहिला नाही, त्याला सर्वांना आम्ही जात पडताळणी जे प्रमाणपत्र आहे ते वेळीच आम्ही त्यांना दिलेलं आहे. त्याचबरोबर जे आहेत की या बाटीच्या माध्यमातून आपण विविध स्वरूपाचे असे जे काही कार्य आपण हाती घेतलेले की ज्याप्रमाणे जसं स्वाधारची योजना आहे त्यामध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांना याचा कसा लाभ होईल यासाठीसुद्धा आपल्या समजा दूताच्या मार्फत आपण काम करतो. त्याचबरोबर जे आहेत की राईट टू एज्युकेशन ज्याला म्हणतो आपण, जे झोपडपट्टी आणि ग्रामीण भागातील मुलं आहेत, हुशार मुलं आहेत, ते त्यांना चांगल्या चांगल्या शाळेमध्ये त्यांना ॲडमिशन मिळत नाहीत, तर त्यांना ॲडमिशन मिळण्यासाठी आम्ही त्यांचं मागच्या वर्षी चांगल्या प्रकारे 30,000 विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण केलं. त्यापैकी 2,500 विद्यार्थी लागले आपण चांगल्या चांगल्या स्कूलमध्ये लागले. त्यानंतर यावर्षीसुद्धा आम्ही ती मोहीम तेज करून त्यामध्ये आपण जवळपास 60,000 विद्यार्थ्यांचा सर्वे केला आणि त्या 60,000 विद्यार्थ्यांमधून जवळपास 11,000 ते 11,500 विद्यार्थी आपले कॉन्व्हेंट स्कूलमध्ये लागलेले आहेत की ज्या ठिकाणी स्कूलची फीसच जवळपास 5 लाखाची जवळपास आहे. म्हणजे अशा विद्यार्थ्यांना आपण त्या ठिकाणी प्रवेश दिला, जसं भवन्स आहे नागपूरचं, त्यानंतर तुमचं पुण्यामध्ये सिम्बॉयसिस आहेत आणि इतरही कॉन्व्हेंट जे विद्यार्थी आहेत ते त्यांना आपण त्या ठिकाणी तिथं प्रवेश दिलेला आहे. बाटी ही आपल्या याच्यासाठी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि त्याची कृती याचा आम्ही समन्वय करून त्यांनी ही ज्या काही योजना तळागाळासाठी लोकांना उद्यानासाठी आपण राबविण्याचे आम्ही आता ठरवलेले आहे आणि या योजनेच्या माध्यमातून चांगले रिझल्टही आपल्याला मिळत आहे. आणि विशेष म्हणजे यावर्षी आपण 70व्या संविधान दिवसानिमित्त संविधान जागराचा आपण कार्यक्रम आपण हाती घेतलेला आहे आणि त्यामध्ये काही गावं आपण निवडलेले होते, आता अजून काही गावं आपण निवडणार आहोत आणि त्या माध्यमातून संविधान काय आहे, संविधानाविषयी असलेले समज गैरसमज हे दूर करण्याचं काम आपण समजा दूताच्या मार्फत आपण सर्व ग्रामीण पातळीवर आपण करत आहोत आणि त्याचे परिणामही आपल्याला चांगले मिळत आहेत असं मला वाटतं. आणि त्या या माध्यमातून आपण संविधानचे आम्ही जे उद्दिष्टिका आहे त्या जवळपास 1 ते 1.5 लाखाच्या जवळपास आम्ही उद्दिष्टिका लॅमिनेट करून वाटलेल्या आहे. लॅमिनेट करून यासाठी वाटलेले आहे की त्यामध्ये ज्या ज्या उद्दिष्टिका काही लोकं घेतात आणि नंतर त्या सोडून देतात, परंतु लॅमिनेट केलेला असल्यामुळे तो कुठं ना कुठं जरी पडलेला असेल तो त्याच्या भिंतीवरच लावेल. त्यामुळे हा उद्देश करून आम्ही ते सगळ्या शाळा कॉलेजेस आणि जेथे जेथे आपल्या तो वस्त्या आहे अनुसूचित जातीच्या त्या त्या ठिकाणी आपण त्या वाटपाचं काम सुरू केलेलं आहे. बाटीची आमची सफाई कामगाराची शाळा आहे आणि त्या शाळेचं सुद्धा आपण एक चांगल्या पद्धतीने मागच्या वर्षी पहिलीच बॅच आमची होती 10वीची, ज्या विद्यार्थ्यांना कुठे लिहिता किंवा वाचता बरोबर येत नव्हतं परंतु ती विद्यार्थी 10वीत आले, परंतु 10वीसाठी आम्ही स्पेशल एफर्ट घेऊन त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना आम्ही चांगल्या प्रकारचं कोचिंग दिलं आणि 18 च्या 18 विद्यार्थी आमचे पास झाले. पास झाले तर चांगल्या प्रकारचे गुणवत्तापूर्ण मार्क घेतले आणि यावर्षी आम्ही ठरवलं आहे की यामध्ये आमचे जवळपास 95%च्या वरती आमचे विद्यार्थी जातील सफाई कामगाराचे, असा आम्हाला विश्वास आहे आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतो. की भीमा कोरेगाव या ठिकाणी दरवर्षी बार्टीच्या वतीने पुस्तकांचा स्टॉल लावलेला असतो आणि ही पुस्तकं अत्यंत माफक दरामध्ये बार्टीच्या मार्फत लोकांना विकली जातात. आता आमच्यासोबत बार्टीच्या दरवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी आम्ही पुस्तकांमध्ये आणखी वाढ केलेली आहे. बाबासाहेबांच्या विषयी माहिती असलेलं दर्जेदार साहित्य मिळावं अशी नागरिकांची आणि भीमसैनिकांची प्रचंड मागणी असते, तर त्या मागणीला मान देऊन आम्ही बाबासाहेबांवर 12 खंड जे भीमराव रामजी आंबेडकर चरित्र खंड 1 ते 12 लिहिलेले चांगदेवराव भवानराव खैरमोडे या लेखकांचे आज उपलब्ध केलेले आहेत. आणि याशिवाय इतरही पुस्तकं सावित्रीबाईंवरची, महात्मा फुलेंवरची, संत गाडगेबाबांवरची, आम्ही याच्यामध्ये जवळजवळ 22 पुस्तकांचा संच अंतर्भूत आहे. भारतीय संविधानाच्या सुद्धा 3-4 प्रकारच्या प्रती आज याच्यामध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत. मराठी आणि इंग्लिश अशी बायलिंग्वल शासनाची पब्लिश प्रस तर आहेच, त्याशिवाय मराठी हिंदी आणि इंग्रजी अशा वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये मोबाईल आकाराचं संविधानही आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे. आजच्या दिवशी भीमा कोरेगाव येथे 202व्या शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव येथे अभिवादन करण्यास आलेल्या जनतेला आज 8,500 रुपयांचा पुस्तकांचा संच बार्टीमुळे केवळ 1,250 रुपयाला उपलब्ध होत आहे. आपण मोबाईल बार्टी संविधानाचा उल्लेख केला, काही लोकांचा त्याच्यावरती आक्षेप असा आहे की त्याच्यामध्ये काही
बीजेपीचं सरकार असताना त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आला होता, काही खरं आहे का? नाही नाही, उलट त्याच्यामध्ये तर मूळ जे भारताचं संविधान शासनाने प्रकाशित केलेलं आहे त्याच्यामध्ये फक्त 395 कलम परिशिष्ट अनुसूची यांचा समावेश आहे, परंतु ते संविधान कसं समजून घ्यायचं, त्याचा वापर कसा करायचा याच्याविषयीचं सार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या शेवटच्या 1949 भाषणामध्ये मांडलेलं होतं, ते भाषणसुद्धा या मोबाईल आकाराच्या संविधानामध्ये अंतर्भूत करण्यात आलेलं आहे. त्यामुळं संविधानाचं महत्त्व, ते वाचायचं कसं, वापरायचं कसं, त्याच्यातनं आपण काय जाणून घ्यायचं याच्याविषयी खूप सारांश रूपाने माहिती उपलब्ध होते. आज आपण भीमा कोरेगावला आलात, जनसमुदाय पाहून सगळं हे वातावरण बघून तुम्हाला काय वाटतं आणि लोकांना काय आवडतं? हृदय अगदी हेलावून गेलं, भारावून आलं. कालची रात्रीची 12 मानवंदना पाहिल्यानंतर या इव्हेंटमध्ये सहभागी होण्याचं शासनाच्या वतीने बार्टीच्या माध्यमातून संधी उपलब्ध झाली त्याच्यामुळे प्रचंड अभिमान वाटला आणि आणखी कामाला प्रेरणा मिळाली.